आणि आता आपण थेट जाऊया मनोज जरांगे सध्या बोलत आहेत, थेट आपण जाऊया जालन्यामध्ये. प्रत्येकासाठी असतील, देवळ माझ्यासाठीच नाही, ते प्रत्येकासाठी असतील आणि तेही भरून मी आज पावलो. आणि आता मला जे अपेक्षित होतं ते झालं, न कोणाला सांगता झालं, सांगून तर कुणीही घडून आणू शकतो पण न सांगता झालं. आता मात्र एक सांगतो, तुमच्या पदरात मराठ्यांच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय तुमच्या पोरांचं कल्याण केल्याशिवाय हे मला जाणवे कोणाच्याही राजकारणात पडलो ना, मी कोणाच्या वैयक्तिक समाजकारणात पडलो ना, पण मी जो विडा 22 वर्षापासून उचलला तो मी शेवटपर्यंत कडीला नेला आणि नेत राहणार. कारण आज मला गाव मायबाप आहे, तसंच मी महाराष्ट्रालासुद्धा मायबाप समजलेलं आहे. मी माझ्या कुटुंबाला वैयक्तिक वेळ दिला नाही, माझ्या समाजाला दिला, कारण मला समाज अगोदर महत्त्वाचा आहे, कुटुंब नाही. आणि मी जगण्यासाठी खाऊन जगण्यासाठी आलो नाही, खाऊन जगण्यासाठी प्रत्येकजण आला आहे, खाऊन प्रत्येकजण जगू शकतो, पण मी खाऊन जगण्यासाठी आलो नाही. मी या जाती जन्माला हिचं काहीतरी मला देणं लागतं आहे, मला हिचा काहीतरी उद्धार करायला लागतो आहे. या जातीचे लेकरं नोकऱ्यापासून वंचित राहणार असले तर त्यांना नोकरी देणं माझं कर्तव्य आहे, त्यांना शिक्षणात आरक्षण देणं माझं कर्तव्य आहे. आणि ती जबाबदारी 5 कोटी मराठ्यांनी माझ्या खांद्यावर टाकली, त्यामुळे या महाराष्ट्राची मान खाली न होऊ द्यायची जबाबदारी माझी. मी जाहीरपणानं शपथ घेऊन तुम्हाला सांगतो, तुम्ही असाल तुम्ही नसाल तरीही तुमच्यासाठी हा मनोज जरांगे प्राणाची बाजी लावणार, पण मराठ्यांना आरक्षण मिळवून देणार म्हणजे बी मिळवून देणार कशी बरोबर मागणार. जसं साष्ट पिंपळगाव भांबिरे आणि उडी काढ्या, त्यानंतर आज आंतरवाडीला विडा उचलला आहे की ही खांद्यावरती जबाबदारी आता आमच्या गावाच्या. मराठ्यांना न्याय मिळत कसा नाही, आम्ही तुमच्या पाठीशी ठाम उभा आहे. या कर्मभूमीनं हा विडा उचलला आणि पुऱ्या ताकदीनं हे लोक कामधंदे सोडून या आंदोलनात, या जन आंदोलनात मोठ्या ताकदीनं सहभागी झाले. आम्ही कधीही हरलो नाही, आम्ही कधीही ठरवलं नाही की ही गोष्ट ठरवून करायची. हा पक्ष विरोध करतोय म्हणून करायची नाही, तो पक्ष विरोध करतोय म्हणून करायची नाही. गोदापट्ट्याने खूनगाठ बांधली की पक्ष बाजूला ठेवून या जातीसाठी आम्हाला. तर आंतरवाली जालन्यातून आंतरवाली सराठीमधून आंदोलक मनोज जरांगे बोलत होते. मराठा समाज 13 कोटी जनता एक मुखानं बाहेर पडली, नुसता महाराष्ट्रच नाही, राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा, कर्नाटक, बेळगावपासून बिदरचा सगळा पट्टा, दिल्लीपासूनचे सगळे मराठी, अमेरिकेत असणारे सगळे मराठी, सगळे या आंदोलनामुळे एकवटलेत. ही या मराठवाड्यातल्या मराठ्यांसाठी भूषणाची गोष्ट आहे, ही एवढी साधी सोपी गोष्ट नाही. बोलला कुणालाही येतं, परंतु ज्यावेळेस ही जबाबदारी खाण्यावर घ्यायची असती ते पेलणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी. उदयनराजे महाराजांपासून संभाजीराजे महाराजांपर्यंत तर राजकीय पक्षांचे सगळे नेते एका व्यासपीठावर आले ही सोपी गोष्ट नाही. उदयनराजे महाराजांसाहेबांसारखे आणि संभाजीराजे महाराजांसारखे एका क्षणात कळता क्षणी रात्रीचा प्रवास सुरू केला, हीच आमच्यासाठी मोठी आशीर्वादाची शिदोरी. आणि ती शिदोरी खाली न पडून देण्याची जबाबदारी आता माझ्यावर आहे. जिथून मला सुप्त आशीर्वाद म्हणू, दगडफेक किंवा उग्र आंदोलन करू नये असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलेलं आहे. त्यामुळे एकूणच आता मनोज जरांगे यांनी सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे. उद्यापर्यंतचा अल्टिमेटम मनोज जरांगेंनी सरकारला दिलाय, शासनाने कुणबी समाजाला प्रमाणपत्र द्यावं, वंशावळ ओळ काढून तिथं सरसकट कुणबी समाजाला. संकेत
जातोय मराठा आंदोलनाला गालबोट लागेल असं कृत्य कुणीही करू नये. मी संघर्ष समाजाला कधी एक पाऊल मागे टाकण्याचं काम केलं नाही. म्हणून समाज एका बांधावरती खुटी मारण्याच्या कारणावर सुद्धा आज खूप मोठमोठाला संघर्ष भोगतोय. आम्ही त्या प्रचंड मोठ्या दरी सुद्धा कमी करण्याचं काम केलं आणि समाज हेच परिवर्तन बघून आज या मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या मुलाला भविष्य मिळवून देण्यासाठी एका ताकदीनं एका जीवानं एकजुटीनं एक ताकदीनं एक मागं उभा राहिला आहे. म्हणून माझी सगळ्या मराठा समाजाला आणि आपल्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून मी समाजाला आवाहन करतो की हे आंदोलन आपल्याला यशस्वी करायचं. शांतता आणि तिनं तुम्ही पाठिंबा द्या. तुम्ही बंद ठेवा, शांतता चित्ताने ठेवा. तुम्ही रॅली गावामध्ये काढा, शांतता ठेवा. कोणीही गालबोट लागेल असं महाराष्ट्रातल्या मराठा समाजानं करू नये. मी मोगाशी आवाहन केलं, आत्ताही करतोय की कोणीही गालबोट लागल असं कोणीही कृत्य करायचं नाही. आरक्षण देण्याची जबाबदारी माझी. मी तुमच्या शब्दाच्या पुढे जाणार नाही, तुम्ही माझ्या शब्दाच्या पुढे जायचं नाही. आरक्षण कसं मिळत नाही, आरक्षण कसं मिळत नाही ते मी बघतो. आत्तापर्यंत सरकारने काय केलंय बरोबर महाराष्ट्र बघतोय. मी सरकारकडून आरक्षण घेऊन तुमच्या पदरात टाकणार याच्यात कुठेही शंका नाही. फक्त आंदोलन सगळे शांत चित्ताने करा आणि आंदोलन होईपर्यंत महाराष्ट्रातले सगळे वैयक्तिक मतभेद वैयक्तिक काही असल तर ते गिळून घ्या. परंतु एकजुटीनं या 5 कोटी मराठ्यांचं कल्याण करण्यासाठी उभे राहा. कारण आपल्याला शत्रूने वेढा टाकला हे कोणी विसरू नका. शत्रूचा वेढा तोडायचा असेल तर आपल्याला एक जीवानं राहणं अत्यंत गरजेचं आहे. एवढं सांगतो आणि जाताना सांगतो की जे आमच्या गावातून सगळे आलेले आमचे पूर्ण गावकरी सगळ्या जाती धर्माचे गावकरी मला चेहरे दिसले तिथं की एकही जात धर्म मातुरीत गावात राहिला नाही. ते सगळे आले त्यांचं मी कायम ऋणी राहीन आणि तुम्ही आलात ह्या ताकदीनं तुमच्या ताकदीचं चीज करून दाखवीन ही तुम्हाला शब्द देतो. थांबतो माझं पूर्ण गावच आलंय. मला कानच सांगते की आईचा उल्लेख करा. माझी आई महाराष्ट्र आहे, माझा बाप महाराष्ट्र आहे. यांनी मला जन्म दिला त्यामुळे या व्यासपीठावर तरी मी आई बाप आणि कुटुंब हे वाटून घेऊ शकत नाही. इथं आलंय गाव हे माझं मायबाप, पूर्ण गाव माझा महाराष्ट्र मायबाप. त्यामुळे मी आज समाजाचा आहे, उद्या घरी आल्यावर तुमचा, इथं येतोपर्यंत तुमचा नाही.